आज आपल्याला काही शब्द शिकायचे आहेत. चला तर आपण पाहूया सोपे शब्द आणि त्याच्या थोडंसं पुढे जाऊया. आपण जोडाक्षर युक्त शब्द, जोडाक्षर युक्त शब्द आपण या ठिकाणी पाहूया. जोडाक्षर म्हणजे काय? दोन अक्षरांना जोडून तयार झालेला शब्द किंवा तयार झालेले अक्षर, आणि मग त्याच्यापासून शब्द तयार होतात. या ठिकाणी काही आपण पाहूया आणि ते शब्द तुम्ही वाचायचे आणि नंतर काय करायचे माहिती का? ते शब्द पूर्ण लिहून काढायचे. किती सोपं आहे. मग तुम्ही पहिला हा पूर्ण व्हिडिओ पहा, त्याच्यातले जोडाक्षरयुक्त शब्द पूर्ण पहा, मागे मागे वाचा आणि नंतर हे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीवर पाटीवर लिहून काढा. किती सोपं आहे. पाहिजे का मग जोडाक्षरयुक्त शब्द? चला तर मग. स अर्धा आधी त्याला जोडला आपण त, तर तयार झालं स्त. जोडाक्षर तयार झालं स्त. स अधिक त बरोबर स्त. आता आपण याचे काही शब्द पाहूया. स्त म स ल त जोडला स्त मस्त. फ स ल त जोडला स्त फस्त फस्त. ग स ल त जोडला स्त गस्त. ज स ल त जोडला स्त जस्त. हस्त. जास्त जास्त. रा सलत जोडला स्त रास्त. मा स्त र मास्तर. नस्तर नस्तर. दस्तर दस्तर. या ठिकाणी आता आपण पाहूया स ला ता जोडला मग झाला स्ता. मग पहा या ठिकाणी पहिला शब्द बस्ता रस्ता पास्ता हस्ताक्षर. मस्तानी मस्तानी. या प्रकारचे स्ताचे शब्द या ठिकाणी आपले झाले. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. या ठिकाणी जे काही शब्द आहेत तुमच्या समोर स्तचे आणि स्ताचे, हे पूर्ण शब्द तुम्ही तुमच्या वहीवर सगळे शब्द लिहून काढायचे. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. पाहत रहा मराठी शाळा.